नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांचा प्रसाद आहे म्हणून महिलांना जेवायला घालून भेट वस्तू मतदान करण्याच्या आमिषाने दिल्याचा आरोप कोल्हापूरमधील शिवाजी पेठेतल्या महिलांनी केलाय. पूजेचं कारण काढून भाजपचा प्रचार केल्याचा आरोपही या महिलांनी केलाय. यानंतर या भेटवस्तू संबंधित महिलेच्या घरावर फेकण्यात आल्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे आरोप होत असतानाच हा प्रकार घडल्यानं उलटसुलट चर्चा होत आहे. माळी चेंबर्स अपार्टमेंट मधल्या महिलांना इथे एक फडके काकू म्हणून राहतात. त्यांनी काय केलं, सर्व सुवासिनींना सांगितलं की मी नर्मदा परिक्रमा करून आले, काही जणांना सांगितलं की गंगापूजन मी करून आले, त्याचा प्रसाद आहे म्हणून सांगितलं. त्यामुळे ह्या अपार्टमेंट मधल्या सर्व महिला शेवटी पूजा म्हणलं की भावनिक होतात. त्यामुळे सर्वजण अगदी ओटी घेऊन जाऊ का काय या विचारानं किंवा कॉन्ट्रीब्युशन करून त्यांना काही गिफ्ट द्यावं काय हे सगळे विचार करून त्या भावनेनं प्रसाद या भावनेनं त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या. जेवणासाठी जाईपर्यंत त्यांना काही कसलीच कल्पना नव्हती. तिथं गेल्यानंतर त्यांना समजलं की भाजपचे एक एक लोक येत आहेत, त्यांचे सत्कार चालू आहेत, ते भाषण करत आहेत, ते सांगतात की आम्हाला मतं द्या वगैरे.